राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरनं जोरदार राजकारण तापलेलं आहे. त्यातच निमंत्रण पाठवून भाजपनं विरोधकांची कोंडी केल्याची देखील चर्चा आहे. उद्घाटन सोहळ्याला विरोधक उपस्थित राहणार का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालाय. पाहूयात हा रिपोर्ट. राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरून विरोधकांची कोंडी. विरोधक उपस्थित राहणार की पाठ फिरवणार. राम मंदिराच्या पुजाऱ्यांनी ठाकरेंना फटकारलं. जो राम को नकार दिया है वो हार गया है. जो राम को स्वीकार कर लिया है वो आज सत्ता में है. अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपनं राम मंदिराचा राजकीय इव्हेंट केल्याची टीका विरोधकांनी केली. रामचंद्र की सियावर रामचंद्र की. त्यातच उद्घाटनाच्या निमंत्रणावरूनही बरंच वादंग निर्माण झालं होतं. उद्घाटनावेळी शक्य नसल्यानं नंतर जाऊन रामलल्लांचं दर्शन घेणार असल्याचं राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी म्हटलंय. मी काहीतरी नक्की जाईन अयोध्येला. मंदिरही बघण्याची इच्छा असणारच, पण दर्शनालय मी योग्य वेळी आवश्यक त्यावेळी ज्यावेळी गर्दी कमी होईल त्यावेळी जाईन. राम मंदिराची पूजा झाल्यानंतर जे ते आपल्या आपल्या कामाला लागतील त्यामुळं त्याला राजकीय फायदा कुणाला होईल असं मला वाटत नाही. जरी कुणाची इच्छा असली तरी तसा राजकीय फायदा होण्याचं काही कारण नाही. रामलल्लाचं दर्शन घेण्याचं जयंत पाटील म्हणत असले तरी त्यांच्याच पक्षाचे प्रमुख शरद पवारांचं मत मात्र यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. निमंत्रण आलं तरी आपण जाणार नाही, धार्मिक पूजा अर्चना यापासून आपण लांब असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. देवधर्म पूजा अशा या सगळ्यापासून मी जरा बाजूच असतो. माझी श्रद्धाची स्थानं आहेत एक दोन ठिकाणी, तिथेच असो, पण त्याचं ध्यायचाच कधी करत असतो. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य दिव्य सोहळ्याचं नियोजन करण्यात आलंय. 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात होईल. 22 जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. बाल्यावस्थेतील असलेल्या श्री रामलल्लाच्या एकूण 3 मूर्ती तयार केल्या. यासाठी जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकातील 2 ठिकाणाहून कृष्णशिला निवडण्यात आली आहे. राम मंदिर सोहळ्याचं भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. फक्त रामलल्लाला उमेदवारी देणं बाकी असल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय. त्याला राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्रनाथ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अभी इतना ही बाकी आहे की 22 तारीख को बीजेपी की तरफ से ऐलान होगा कि हम प्रभु श्री राम को ही चुनाव में खड़े कर रहे हैं. हाँ, इतना ऐलान होना बाकी है कि हमारे कैंडिडेट अयोध्या से या कहां से प्रभु श्री राम है. अब यही कहना बाकी है. इतना पॉलिटिक्स चल रहा है राम जी के नाम पर. जो ये कार्य प्रधानमंत्री जी कर रहे हैं और जिस राम के सहारे से ही उन्होंने सत्ता भगवान की कृपा से उनको सत्ता मिल गई है भाजपा को, इसे उनको बहुत दर्द है. वो दर्द व्यक्त नहीं कर सकते हैं, इसीलिए भगवान राम को राजनीति में घसीट रहे हैं. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून विरोधक कोंडीत सापडले. राम मंदिराच्या लोकार्पणाचं निमंत्रण विरोधकांना देण्यात आलं. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली तर विरोधक राम मंदिराच्या विरोधात आहेत अशी ओरड करण्याची भाजपला संधी मिळेल. आणि उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावल्यास भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर विरोधक फरफटत गेल्याचा संदेश जाईल. राम मंदिराचा भाजपचा इव्हेंट हा केवळ धार्मिक नसून त्याला राजकीय अँगलही असल्याचा आरोप केला जातोय. 2024 लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराच्या माध्यमातून भाजप देशभरात हिंदुत्वाचा जागर करणार आहे. भाजपच्या या ट्रॅपमध्ये इंडिया आघाडी अडकणार की सही सलामत बाहेर पडणार